शासनाने खरीप हंगामातील शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देऊन त्यांना दुष्काळात दिलासा देण्याचे काम केले. मात्र संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील भोजदरे आणि वनकुटे या गावाच्या कामगार तलाठ्याने एप्रिल महिन्यात मिळालेला सुमारे 12,29,848 रुपयांच्या धनादेशावरील तारखा चुकल्यामुळे बँकेतून परत आलेला धनादेश तलाठ्याच्या निष्काळजीपणामुळेच अद्यापही बँकेत जमा न झाल्यामुळे शासनाच्या अनुदानापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागल्याची बाब उघड झाली आहे. यावर्षी संगमनेर तालुक्यात प्रमाणापेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. यामुळे शासनाने खरीप हंगामातील शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देऊन दुष्काळात दिलासा देण्याचे काम केले. मात्र तालुक्याच्या पठार भागातील भोजदरी आणि वनकुटे या गावाचे महसुलाचे काम करणाऱ्या कामगार तलाठ्याला शासनाने दिलेला सुमारे 12,29,848 रुपयांचा धनादेश या गावच्या कामगार तलाठ्याकडे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मिळाला. त्याने तो धनादेश 28 एप्रिलला अहमदनगर जिल्हा बँकेच्या शाखेत भरला. मात्र त्या धनादेशावरील असलेल्या तारखेत चूक झाली, त्यामुळे बँकेने तो धनादेश परत झाल्याचे संगमनेर मधील कामगार तलाठ्याला बँकेने सांगितले. त्या संदर्भात बऱ्याच वेळा गेलो, परंतु तहसीलदार कामात असल्यामुळे नवीन धनादेश मिळण्यास उशीर झाल्याची कबुली तत्कालीन कामगार तलाठ्याने दिली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना अद्यापही तलाठ्याच्या निष्काळजीपणामुळेच अनुदान मिळालेले नाही. आज वस्तुस्थिती अशी आहे की जवळजवळ खरीपात जो काही आमचा 14-15 15-16 जो काही दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळाच्या शासनाकडून मिळणारे जे अनुदान होतं ते अनुदान आमच्या शेतकऱ्यांपर्यंत आलेलं नाही. आणि आज तसं जर पाहिलं आज ते जर अनुदान बँकेत कुणाच्या तरी चुकीमुळे म्हणण्यापेक्षा जवळजवळ त्यावेळेचे जे तलाठी होते त्या तलाठी भाऊसाहेबांनी जर तो चेक वेळेत जमा केला असता तर कुठल्यातरी त्यांच्या चुकीमुळं आज जवळजवळ आमचा सगळा शेतकरी आम्ही वंचित आहोत. आज जवळजवळ तो थोडा ना थिडका जवळजवळ 14-14.5 लाखाचा चेक आज तो जर बँकेमध्ये आमच्या खात्यावर जमा झाला असता तर आजच्या काळात जे बी बियाणं घ्यायचं आहे ते बी बियाणं घेऊन आम्ही जवळजवळ आमच्या सगळ्या पेरण्या त्याच्यामुळे रखडलेल्या आहेत. तहसीलदार साहेबांना माझी एक अशी विनंती राहील की त्यांनी तो त्या चेकबद्दल संपूर्ण चौकशी करून आम्हाला आमचा तो गरिबाचं जे मिळालेलं तुमच्यामार्फत जे मिळालेलं अनुदान आहे ते आम्हाला मिळावं ही माझी विनंती आहे. आम्ही भोजदरी गावचे ग्रामस्थ या अनुदानासाठी तलाठ्याकडे किती वेळा चक्रा मारल्या तरी त्यांच्या तांत्रिक चुकीमुळे आम्हाला अजून 4 महिने झाले लोकांना अनुदान मिळाले नाही. त्याच्यामुळे लोकांची शेतीची कामं काही रखडलेली कोण काय याच्यामुळे अडचणीत आलेले तेव्हा शासनाने याच्यामध्ये लक्ष घालून तहसीलदारांनी ताबडतोब आदेश देऊन आम्हाला लोकांना अनुदान मिळेल याची शाश्वती द्यावी आणि समस्या निराकरण करावी.